नमस्कार मित्रांनो मी आहे गौरव पवार आणि आपण पाहत आहात एस जे पी एज्युकेशन ऑफ यूट्यूब एज्युकेशनल चॅनल आज आपण शिकणार आहोत मॅथ स्टँडर्ड सेवन चॅप्टर नंबर टू मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इन टीचर्स प्रॅक्टिस सेट नंबर नऊ फुल लेक्चर क्वेश्चनर आन्सर लेक्चर अगोदर मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की आतापर्यंत तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा आणि घंटेच्या आयकॉनला प्रेस जरूर करा लाईक आणि शेअर जरूर करा मित्रांनो जेणेकरून आमचं चॅनल अधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकल तर चालू येत आपल्या लेक्चरकडं मॅथ स्टँडर्ड सेव्हन चॅप्टर नंबर टू मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इन प्रॅक्टिस सेट नंबर नाईन काही बेसिक आहे डिव्हिजनचे जसं प्रॅक्टिस सेट नंबर एट याच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये आपण मल्टिप्लिकेशनचे बेसिक आणि प्रॅक्टिस सेट सोडवला त्याप्रकारे आपण आता डिव्हिजनचे बेसिक पाहू सेव्हन अपॉन मायनस टू असन तर इक्वल टू मायनस सेव्हन आपण टू म्हणजे बोथ आर इक्वल व्हॅल्यूज दोन्ही इक्वल आहेत याच्यामध्ये मायनसचं साईन खाल डिनोमिनेटर असलं तरी ते न्यूमरेटरलाच दिलं जातं ऍन्सरमध्ये लक्षात येतं जर आन्सर सेव्हन आपण मायनस टू किंवा एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह खाली झाला तर उत्तर तरी मात्र वरती ते याला मायनस करून खालचं असं प्रकारे उत्तर करायचं आहे ठीक आहे दोन नंबर मायनस टू आपण मायनस मायनस सेव्हन आपण मायनस टू असं दोन्ही जर निगेटिव्ह नंबर असतील तर डिव्हिजनमध्ये काय होतं दोन्ही पॉझिटिव्ह होता सेव्हन अपन टू होतं तर येणार आन्सर निश्चितच पॉझिटिव्ह असतं ठीक आहे जर मायनस फोर अपन वन आहे तर अॅन्सर काय येणार मायनस फोर येणार म्हणजेच मायनस फोर इज इक्वल टू मायनस फोर अपन वन मायनस थ्री इज इक्वल टू मायनस थ्री अपन वन एनी इंटेजर इज ॲक्च्युली अ फ्रॅक्शन ओके देन फोर इज इक्वल टू फोर अपॉन वन ऑल्सो फोर फोर अपॉन वन इज इक्वल टू फोर लक्षात आलं जर एखाद्या इथून सेव्हन पर्सन टेन पर्यंत आपण पाहूया सेव्हन अँड मध्ये सांगितलंय की जर एखाद्या इंटिचरला पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो जर झिरोने डिव्हाइड केलं तर उत्तर झिरो येतं मायनस फोर अपॉन झिरो इज इक्वल टू झिरो फोर अपॉन झिरो इज ऑल्सो झिरो ओके आणि जर एखाद्या झिरोला एखाद्या इंटिचरने पॉझिटिव्ह नि किंवा निगेटिव्ह डिवाईड केलं तर उत्तर झिरोच येतं झिरो झिरोप मायनस फोर इज इक्वल टू झिरो झिरो अपॉन फोर इज इक्वल टू झिरो हे झालं डिव्हिजनचं बेसिक आता आपण चालूयात प्रॅक्टिस सेट नाईन आपण सॉल्व्ह करूया मित्रांनो प्रॅक्टिस सेट नाईन मध्ये दहा टेन एक्झाम्पल्स आहेत एक एक करून आपण सोडूया क्वेश्चन नंबर सॉल्व्ह आपल्याला मायनस नाईन्टी सिक्स डिव्हिज्युअल बाय सिक्सटी सिक्स्टीन सिक्स जा सिक्स इज द आन्सर बट एक मायनस आहे साईन मायनस प्लस मायनस होतो म्हणून हे मायनस झालं लक्षात येतं एक मायनस वन प्लस व्हॅल्यू असेल तर त्याचं डिव्हिजन काय येणार आहे मायनसच येणार आहे लक्षात येतो इथं मायनस असो किंवा इथं माय मायनस असो एक्स मायनस असेल तर ठीक आहे दोन नंबर अगेन तेच आहे नाईन एट डिव्हिजबल बाय डिविजिबल मायनस ट्वेंटी इज इक्वल टू नाईन्टी एट आपण मायनस ट्वेंटी इज इक्वल टू सेव्हन ऑनचा सेव्हन इंटू सेव्हन ऑनचा सेव्हन सेवन फोर जा एटीन सेवन ओन जा सेवन सेवन फोर जा ट्वेंटी एट सेवन 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 फोर जा ट्वेंटी एट सेव्हन ऑनला सेवन सेवन फोर जा ट्वेंटी एट ओके सेवन सेवन कॅन्सल फोर्टीन अपॉन फोर टू सेवन जा टू टू जा सेवन अपॉन टू इक् मायनस साईनही निघा मायनस सेवन अपॉन टू मायनस सेवन अपॉन टू ठीक आहे ऍक्च्युली असं लिहूया आपण सेव्हन आपण मायनस टू इक्वल टू मायनस सेवन अपॉन द आंसर ओके लास्ट थ्री नंबर एट नाइनटी एट सॉरी थ्री नंबर मैनस फिफ्टी वन डिवाइड बाय सिक्सटी एट ओके 17 फिफ्टी वन डिवाइड बाय सिक्सटी एट 17 जो जा ओके माइनस साइन है तीन माइनस थ्री अपॉन फोर तो माइनस थ्री अपॉन फोर तो माइनस थ्री अपॉन फोर फोर्थ नंबर है थर्टी एट डिवाइड बाय फिफ्टी सेवेन माइनस फिफ्टी माइनस फिफ्टी सेवन थर्टी एट डिवाइड बाय माइनस फिफ्टी सेवन इक्वल टू नाइनटीन टू 19 थ्री जाकेटीन ओके नाइनटीन थ्री ओके टू अपॉन थ्री minus 3 through upon minus 3 equal to minus 2 upon 3 is the answer okay minus 2 upon 3 fifth number minus 40, uh, 85 division by 20 okay minus 85 85 Division by 20 okay is equal to uh, 5 5 1's the 5 5 7 the 32 5 4 the Minus seventeen upon four is the answer. Okay, now uh, six number, six number, six number, minus one hundred fifty division by twenty minus twenty five. Twenty five six twenty five six ah minus minus cancel one hundred fifty. Divisible by 50, uh, 25 is equal to 6. Okay, 6 is the answer. Minus minus cancel. 7 number uh, 100, divisible is 60, uh, 100, divisible by 60, 20 into 5, 20 into 3, 5 upon 3. He answer, hai? 5 upon 3. And positive modi. 20, uh, uh, 25 is a 23 is a 60. Okay. एट नंबर नाइन डिविजल माइनस फोर्टी फाइव नाइन सिक्स माइनस सिक्स इज द आंसर माइनस इज व एक वैल्यू माइनस माइनस मैनसाइनस दोनों एक वैल्यू माइनस प्लस माइनस 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 प्लस माइनस ओके प्लस माइनस प्लस माइनस 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 प्लस अल्सो माइनस ओके एंड प्लस 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 हा प्रकार

त्याचा आन्सर सुद्धा पॉझिटिव्ह आला लास्ट टेन नंबर मायनस फाईव्ह अपॉन मायनस थ्री वन फाईव्ह ओके मायनस फायव अपॉन मायनस थ्री वन फाईव्ह इज इक्वल टू फाईव्ह मायनस मायनस कॅन्सल थ्री वन फाईव्ह फाईव्ह वन जा फाईव्ह फाईव सिक्स जा थर्टी फाईव्ह फाय थ्री जा फिफ्टी वन अपॉन सिक्स्टी थ्री दिस इज द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट हा शेवटचा क्वेश्चन होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि अनेक अनेक लोकांपर्यंत आम्हाला पोचण्यास मदत करा जर आतापर्यंत सबस्क्राईब तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल ऐकॉनला प्रेस करा जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकाल धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार